ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहात News24 सह्याद्री। बघूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्या शहराची खबर बातमध्ये। वारंवार आंदोलने, मोर्चे आणि निवेदने देऊनही कल्याण रोड परिसरातील पाणी प्रश्न सुटायला तयार नाही, त्यामुळे पाणी प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा या मागणीसाठी नगरसेवक श्याम नळकांडे यांनी जागरण गोंधळ व बोंबाबोंब आंदोलन, तसेच नगरसेवक सचिन शिंदे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। महापालिकेचा अंदाजपत्रकीय सभेमध्ये प्रभाग क्रमांक 8 चे नगरसेवक श्याम नळकांडे यांनी कल्याण रोडच्या पाणी प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले। शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे मनपाकडून उपाययोजनांना वेग आला असून येत्या काही दिवसात मनपाकडून सुमारे 1000 रुग्णांवर उपचार होतील अशी व्यवस्था करून कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध करून दिले जाणार आहेत। शहरात नागरिकांचा लसीकरणासाठी फारसा प्रतिसाद नाही, तरी येत्या 2 महिन्यात 2 लाख नागरिकांना लस देण्यात येईल असा विश्वास आयुक्त शंकर गोरे यांनी व्यक्त केला आहे। अहमदनगर शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोना प्रतिबंधक करण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करत आहे, तर काही ठिकाणी पोलीस आणि महसूल प्रशासन, महानगरपालिका प्रशासन दंडात्मक कारवाई करत आहे। ही कारवाई करताना अनेक ठिकाणी दुजाभाव होत असल्याचा आरोप शिवसेनेने केलाय। काही राजकीय पक्ष विविध कार्यक्रम घेऊन गर्दी करत प्रशासनाचे कोणतेही नियम पाळतानाचं चित्र दिसत नाही, तरीही या ठिकाणी प्रशासन कारवाई करत नाही, मात्र सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते असा दुजाभाव करू नये अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे। जर प्रशासनाने ही पक्षपाती कारवाई थांबवली नाही तर थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे। शहरातील मोबाईल टॉवर कर वसुलीत मनपाची फसवणूक होत आहे, तसेच अनेक वेळा सांगूनही नवीन घरांना कराची आकारणी होत नाही। मनपाचे कर्मचारी अशा इमारतीमध्ये जाऊन चक्क हप्ते गोळा करत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक कुमार बाकळे यांनी केलाय। या प्रकरणी चौकशी करून कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। कोविड-19 चा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने जिल्हा परिषदेत अनेक कर्मचारी कोरोनाबाधित सापडले आहेत, त्यामुळे जिल्हा परिषदेत अभ्यागतांना पुन्हा नो एंट्री करण्यात आली आहे। महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त अधिकारी कर्मचारी सोडून कुणालाही जिल्हा परिषद मुख्यालयात प्रवेश देण्यात येणार नाही। जास्तीत जास्त कामे टपालच्या माध्यमातून करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून प्रवेशद्वारावरच अभियंगतांना अडवून माहिती घेण्यात येत आहे। तर या बातम्यांसह इथेच थांबतोय, पाहत रहा News24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री।